रंगदेवता आणि सूज रसिकांना विनम्र अभिवादन करून सादर करीत आहोत तिसरी घंटा। नमस्कार, मी वैभव मावळे। दिनांक 6 नोव्हेंबर रोजी जळगावातील भैयासाहेब गंधे सभागृहात 57व्या राज्य नाट्य स्पर्धेला सुरुवात झाली आहे। हौशी नाट्य कलावंतांसाठी हक्काचं व्यासपीठ असलेल्या या स्पर्धेत जळगाव केंद्रावर एकूण 14 नाटकांचे प्रयोग यावर्षी रसिकांना पाहायला मिळणार आहे। या संपूर्ण नाटकाचं समीक्षण शौर्य मराठी आपल्यासाठी घेऊन येत आहे तिसरी घंटा या सदरात। जळगाव येथील वनिता बहुउद्देशीय संस्थेच्या रमेश भोळे लिखित दिग्दर्शित राजा इलवलू शंकरशेष यांच्या मायावी सरोवर या गाजलेल्या नाटकावर रूपांतरित या नाटकाने स्पर्धेची चांगली सुरुवात केली आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या नाटकामध्ये लाईव्ह संगीत असल्याकारणाने याची परिणामकारकता खूपच जास्त जाणवली। स्पर्धेची सुरुवात वनिता बहुउद्देशीय संस्थेच्या रमेश भोळे लिखित दिग्दर्शित राजा इलवलू या नाटकाने झाली। शंकरशेष यांच्या मायावी सरोवर या गाजलेल्या हिंदी नाटकावर रूपांतरित या नाटकानं स्पर्धेची चांगली सुरुवात झाली। संहितेत GST, शिक्षण पद्धती, वर्णभेद, स्त्री पुरुष समानता, मीडिया क्षेत्र यासह अनेक सामाजिक विषय छोट्या छोट्या प्रसंगातून हाताळण्याचा प्रयत्न केला। लोककलेच्या अंगाने जाणाऱ्या या नाटकात आपल्या जगण्यात मस्त आणि मग्न असलेला प्रजाजनांकडे आणि राज्यातील समस्येकडे फारसं लक्ष न देणाऱ्या राजाला तेच तेच करून कंटाळा आला आहे। 100 मुलांसह अनेक नातवंड असलेली राणी रांधा वाडा उष्टी काढा या उक्तीप्रमाणे आपलं घर, आपली मुलं, नातवंड, घरातील खाद्यपदार्थ तयार करणं यासारख्या अनेक गोष्टींमध्ये गुंतली आहे। राजा मात्र काय करावं हे राजाला सुचत नसल्यामुळे या विवंचनेत असताना महामंत्री आपली पोळी भाजून घेत असतो। एका दिवशी राजा आणि राणी शबरीनारायण तीर्थेच्या यात्रेला निघतात। या प्रवासात त्यांना समाजव्यवस्थेचं प्रतिनिधित्व करणारी गाय, परदेशी शिक्षणाचं भांडवल करणारा कुलपती घुबड आणि आपल्या आक्रमक विचारांचं पाणीपत झाल्यामुळं व्यवस्थेपुढे शरणागती पत्करणारा सिंहाचा कुत्रा झालेला पत्रकार ही पात्र भेटतात। त्यांचा विकास होतो आहे, एरंडा समाज महामंत्री महाराजांचा असतो।
या वास्तववादी प्रतीकांचा लेखकाने सुंदर वापर केलेला आहे. या प्रवासात निसर्गातील सृष्टी सौंदर्य पाहण्यासाठी राजा राणीला सांगतो, पण शरीराने प्रवासात आणि मनानं राजवाड्यात मुलाबाळात गुंतलेली राणी राजाला वारंवार एकदा स्त्री होऊन पहा, मुलांची आई होऊन पहा असं सांगत असते. एका मायावी तळ्यात स्नान केल्यानंतर राजाचं खरंच एका स्त्रीमध्ये रूपांतर होतं. यापुढील प्रवासात राज्यकारभार राणी सांभाळते आणि स्त्री रूपातील राजा एका ऋषीच्या आश्रमात येतो. ऋषी आणि स्त्री रूपातील राजा दोघेही विवाह बंधनात अडकतात. कालांतराने एका मुलाला जन्मही देतात. राजा आपल्या मुलाला युद्धकलेचं प्रशिक्षण देतो आणि अश्वमेघ करण्यासाठी निघालेल्या इल्वरू राजाच्या पुरुष रूपातील पुत्राला बंदी बनवतो. ही वार्ता कळताच राणी तिथे येते आणि राजाला आपल्या कर्तव्याची आठवण करून देते. इंद्रदेवाच्या मदतीनं स्त्री रूपात आनंद मानणाऱ्या राजाचं पुन्हा पुरुषात रूपांतर होतं. संसाराच्या मोहमयी सागरात पुरुष होऊन उडी घ्यावी आणि स्त्री होऊन बाहेर यावं, तसंच स्त्रीने उडी घेऊन पुरुष बनून बाहेर यावं, एकमेकांच्या सुखदुःखाशी समरस व्हावं असा संदेश देत नाटक संपतं. नाटक सादर करताना शरद भालेराव यांनी स्त्री रूपातील राजा आणि राजा इल्बलू या दुहेरी भूमिकेचं बेरिंग व्यवस्थित सांभाळत प्रेक्षकांना गुंतवत ठेवलं. स्त्री रूपातील भूमिका जास्त लक्षवेधी ठरली. सूत्रधार आणि ऋषी झालेले दीपक भट यांनीही आपल्या अभिनयाची छाप पाडली. राणी झालेल्या रसिका मुजुमदार यांचा प्रयत्न चांगला, कुलपती घुबड आणि महामंत्री झालेले मंगेश कुलकर्णी यांचा अभिनय छानच. पण ही अपेक्षा मात्र व्यक्ती म्हणजे की तुमच्या शहरामध्ये आमचं नाटक नक्की चालणार. अहो आम्ही पण काहीतरी बोट भरवू काहीतरी बोट. तुमचं लेक्चर सुरू राहिलं ना तर लोक विष खाऊन मरतील. कुमार दुर्गेश सोनवणे, अंशुमली ओजस सोनवणे यांचा तलवार युद्धाचा प्रसंग उठावदार झाला. यासह इंद्र शुभम साळवी, ललकारी आशिष राजपूत यांचाही प्रयत्न चांगला. गायिका सयुरी कुलकर्णी आणि पल्लवी जाधव यांच्यासह सुदाम वाणी यांची हार्मोनियम, साबिर खान यांची ऑर्गन आणि उल्हास ठाकरे यांची ढोलकी साथ उत्तम. मानव पाटील यांची प्रकाश योजना ठीक. प्रकाश योजनेचा वापर करून काही प्रसंग अजून उठवदार करता आले असते. उदाहरणार्थ राजाचं स्त्री वेषातील रूपांतर. नृत्य कलाकार शुभम साळवी, मिलिंद बिराडे, भूषण कोळी, स्नेहल चोपडे, संजना तायडे यांचा प्रयत्न ठीक. श्रद्धा पाटील यांची रंगभूषा आणि वंदना नेवे यांची वेशभूषा नाटकास पूरक. राजवाडा, प्रवासातील जंगल, ऋषीचा आश्रम आणि शबरी नारायण तीर्थ यासारख्या अनेक ठिकाणी नेपथ्यास वाव असताना जगदीश नेवे यांनी एकाच ठिकाणी ठेवलेल्या प्लेन प्रतिकात्मक नेपथ्याला महत्त्व दिलं. आरती, पोवाडा, कटाव, गीतं
यांचा वापर करण्याची कल्पना चांगली, परंतु काही गीतात मुख्य पात्रे बसून होते. उदाहरणार्थ मध्यंतरानंतर येणारा पोवाडा, नंतर सूत्रधार बोलतो, त्यानंतर पुन्हा एक गीत. इतका वेळ बॅकग्राऊंडला राणी आणि स्त्रीवेशातील राजा स्थिर बसून होते. गाण्यांच्या काही प्रसंगात, उदाहरणार्थ पायात काटा रुतला या गीतांवर राणीने ओठ दुमडण्यापेक्षा ओठ हलवण्यास जर सांगितलं असतं तर प्रसंग आणखी सुठावदार झाले असते. मध्यंतरापूर्वी राजाच्या स्त्रीवेशात रूपांतर होतं तेव्हा राणीच्या तोंडून तू राजा असणं शक्य नाही, तुझ्या कानात कर्णफुले हातात बांगड्या आहेत हे वाक्य येतं. पण असं असताना स्त्रीवेशातील राजाच्या हातात बांगड्या नव्हत्या. मात्र मध्यंतरानंतर बांगड्यासह गळ्यात मोत्यांचा हार आला जो मध्यंतरापूर्वी नव्हता. यासारख्या बाबींकडे लक्ष देणं गरजेचं होतं. काही गीतांमुळे संहितेला गती प्राप्त होत होती तर काही गीतं कथेत अनावश्यक आणि संतपणा आणणारी ठरत होती. याचा विचार करून काही गीतं वगळली असती तर संहितेला अधिक गती प्राप्त झाली असती. लोककलेच्या अंगाने जाणाऱ्या या नाटकाला काही ठिकाणी फार्सिकल टच देणं आणि ब्लॅक कॉमेडीच्या माध्यमातून वास्तव रसिकांसमोर मांडण्याची भोळे यांची ट्रीटमेंट सुंदरच. एकंदरीतच लेखक दिग्दर्शक रमेश भोळे यांच्या मेहनतीतून आणि कलावंताच्या सशक्त माध्यमातून अभिनयातून स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी एका चांगल्या संहितेचा अनुभव नाट्यरसिकांना पाहायला मिळाला. थांबण्याची उद्या तुमच्यासाठी घेऊन येत आहोत उत्कर्ष कलाविष्कार भुसावळ अनिल कोष्टी लिखित आणि दिग्दर्शित जीत या नाटकाचं समीक्षण. त्यामुळे पाहत रहा शौर्य मराठी, आपलं चॅनल आपल्यासाठी. नमस्कार.